अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात वाढलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सज्ज झाले असून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुंडांना बेड्या ठोकत त्यांची पायी धिंड काढल्याने गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे। शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्यांना अटक करत त्यांची शहरातून धिंड काढण्यात आल्याने गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण झालेला आहे। चाळीसगाव पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेला दीपक उर्फ भुऱ्या गोयर याला तडीपार करण्यात आले होते। असे असतानाही तो शहरात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यासह अन्य आरोपींची पोलीस ठाण्यापासून तर त्यांच्या घरापर्यंत पायी चालवत धिंड काढली असून त्यांच्या समवेत घराची देखील कसून तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। विना परवानगी चाळीसगाव शहरात प्रवेश केल्यामुळे गोपी विभागाचा रिपोर्ट शहराला प्राप्त झाला की तडीपार गुन्हेगार चाळीसगाव मध्ये दाखल झालेले आहेत आणि कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून चाळीसगाव शहराचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक संदीप पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी बंधूंनी ही धडक कारवाई करत असून चाळीसगाव शहरामध्ये गुन्हेगारीला कशा पद्धतीने आळा बसेल या दृष्टिकोनातनं गावाचा त्यांची भिंड काढण्यात येत आहे आणि दुसरं ते घटनेत वापरलेलं हत्यार कुठे फेकलेलं आहे ते चौकशी करण्याच्या दृष्टिकोनातनं ते व्हिजिट लावत आहेत आणि दुसरं महत्त्वाचं जे तडीपार गुन्हेगार सापडलेले आहेत त्यांच्या घरातील झाडाझडती घेण्याच्या दृष्टिकोनातनं ते मार्गाने त्यांच्या घरी जात आहेत आणि ते जात असताना घटनेतील काही वापरलेले शस्त्र कशा पद्धतीने प्राप्त होईल या अनुषंगाने त्यांनी आता हे चौकशीच्या दृष्टिकोनातनं त्यांचे जे वास्तव्य आहे या वास्तव्याच्या ठिकाणी चाळीसगाव शहरातील पोचपाट्यात जात असून आणि जे घटनेत वापरलेलं हत्यार आहे कुठल्या कुठल्या प्रकारे शस्त्र अवगत होतात या दृष्टिकोनातनं त्यांनी आता ही चौकशी मोहीम चालू केलेली आहे। पाहूया ही चौकशी मोहीम आणती चाळीसगाव शहरामध्ये ह्या गुन्हेगारीला नक्कीच आळा बसल अशी जनतेलाही मनोमन खात्री झालेली आहे आणि अशी धडक कारवाई करावी अशी जनतेसह सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे। तर पाहूया या घटनेने गुन्हेगारांचं मनोबल कितल्या प्रकारे खच्ची होतं हे पाहणं एक औचित्याचं ठरणार आहे। मागील वर्षात चाळीसगाव शहर पोलिसांतर्फे बऱ्याच आरोपींना तडीपार करण्यात आलेलं होतं। वेळोवेळी आरोपींना तडीपार केल्यानंतर सुद्धा ते शहरात त्यांचं वास्तव्य मिळून येत होतं। काल काय नाव आहे तुझं रे? काल दीपक जगदीश कोयर हा तडीपार आरोपी शहरात आल्याची खबर आम्हाला प्राप्त झाली होती। त्यामुळे आमचे गुन्हे शोध पथकाचे सर्व कर्मचारी तिथे जाऊन त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर बॉम्बे पोलिसांनी 142 प्रमाणे कारवाई केलेली आहे। तसंच तुझं नाव काय? विश्वास गोयर। यांनी स्वतःच्या व्हॉट्सअपवर एक स्टेटस ठेवलेलं होतं की 302 करणार तर त्या स्टेटसचा आधार घेऊन त्याला ताब्यात घेऊन आज त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। सदर आरोपितांचं स्टेटस बघितलं त्यांचं घर सर्च करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आज त्याचं घर सर्चिंगसाठी आम्ही जात आहोत। तरी असे स्टेटस ठेवणारे स्वतःला भाईगिरी सहन म्हणणारे अशा कोणत्याही लोकांची माहिती जर आपल्याला असलेच तर तात्काळ पोलीस स्टेशनला आमच्या पोलीस स्टेशनच्या क्रमांकावर किंवा 112 संपर्क साधावा जेणेकरून कोणती घटना अनुचित होणार नाही याकडे आपल्याला या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।